श्रोतो नमस्कार, मी जयंत ठोंबरे. आपल्याशी बोलतोय विल्मिंग्टन नॉर्थ कॅरोलायना US वरून. जगातल्या सर्व श्रोत्यांना माझं विनम्र अभिवादन. श्रोतो, एका सत्य घटनेवर आधारित एक गोष्ट वाचायला मिळाली, ती खूप आवडली, आज खास तुमच्यासाठी. अहमदाबादच्या व्यापारधंद्याच्या भागात स्टेट बँकेत अरुण त्रिवेदी हे कार्यरत होते. बँकेत 10:30 व्यापाऱ्यांचे मुनीम हे भरणा करण्यासाठी येत. रोजचं येणं असल्यानं एक दुसऱ्यांना ते ओळखत होते. रामशंकर नावाचे एक मुनीम होते, मितभाषी. एक दिवस रामशंकरजींनी अरुणभाईंना विचारलं की 2 मिनिट असेल तर थोडंसं बोलायचं होतं. त्यानंतर दोघं प्रतीक्षा कक्षामध्ये सोफ्यावर बसले. रामशंकरांनी त्यांना विचारलं की साहेब, तुम्ही कधी पक्ष्यांना दाणे टाकलेत का? अरुणभाई म्हणले, नाही साहेब, मी कैक वर्षांपासून टाकतोय. काही फायदा दिसत नव्हता, पण सवय झाली आहे म्हणा ना, किंवा व्यसन जडलं आहे असं म्हणा, पण त्या मुक्या पाखरांनी आज मला निहाल करून दिला. अरुणभाई म्हणाले, समजलो नाही. त्यानंतर रामशंकर यांनी आबिती सांगण्यास सुरुवात केली. 2 मिनिटांचा 1 तास कधी झाला हे दोघांनाही समजलं नाही. रामशंकर गरीब होते, एका पेढीमध्ये 30 वर्षांपासून नोकरी करत होते, पगार जेमतेम. कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि मुलगा मनन. एका छोटेखानी घरात गुजराण चालू होती, सर्व संतोषी जीव. मनन अभ्यासात हुशार, 12वीत सायन्स घेतलं. ट्युशनची तर शक्यता नव्हतीच. शाळेत मुख्याध्यापकांनी फी माफ करून दिली. एवढ्या अडचणीतही 12वीत चांगले टक्के मिळाले, पण प्रत्येक ठिकाणी वेटिंग लिस्ट. फीसाठी पैसे नाहीत, डोनेशनची तर बातच नाही. मननला IT प्रवेश हवा होता, पण निराशाच. त्यात एक आशेचा किरण चमकला. बेंगळुरूत NIEEE संस्थेत एक फॉर्म भरलेला होता, तिथं प्रवेश मिळण्याची संधी मिळाली. ही एक नामांकित संस्था आहे. बातमी चांगलीच होती, पण रामशंकरांसाठी चादरीपेक्षा पाय लांब होते. तरीसुद्धा बापलिकांनी बेंगलोरला जाण्याचं नक्की केलं. रामशंकर यांनी शेटजींकडनं उचल घेऊन तिकीट आरक्षित केलं आणि बापले त्या संस्थेत पोहोचले. मननने एक फॉर्म भरला आणि त्याला एक ब्राउचर मिळालं. रामशंकर यांचे डोळे एका टर्मची आणि हॉस्टेलची फी वाचून पांढरेच झाले. काउंटरवर एक क्लार्क दोघांची घालमेल बघत होता. त्यानं मननला बोलवलं आणि इंग्रजीत विचारलं की काही अडचण आहे का? मनन म्हणाला, नाही, आम्ही मॅनेज करू. फी भरायची शेवटची तारीख काय? क्लार्क म्हणाला, उद्याची. मननला तर चक्कर आल्यासारखं झालं. तो पित्याजवळ जाऊन बसला आणि रडायलाच लागला. क्लार्क जागेवरून उठून पाणी घेऊन मननजवळ आला. त्याला पाणी दिलं आणि भाषेचं बंधन होतंच, पण त्यानं रामशंकरला कन्नड भाषेमध्ये काहीतरी सांगितलं. रामशंकरला काय समजलं माहीत नाही. ते म्हणाले, नो मनी. क्लार्क मननजवळ बसला आणि त्याला काहीतरी सांगितलं. मनन थोडा सावरला, मग वडिलांना म्हणाला की हे भाऊ संध्याकाळपर्यंत थांबायला म्हणतायत, ते आपल्याला एका ठिकाणी घेऊन जातील. रामशंकर यांचं नशीब असं होतं की तिकीट दुसऱ्या दिवशीचं होतं. गुजराती समाजाच्या धर्मशाळेत ते उतरले होते. क्लार्कने एका स्वस्त आणि स्वादिष्ट अन्न मिळेल अशा हॉटेलचा पत्ता लिहून दिला. असे दोघेही भुकेले झालेच होते. जेवण करून ते एका बागेमध्ये संध्याकाळपर्यंत टाईमपास करून 6 वाजता त्या संस्थेमध्ये परत आले. 5 मिनिटातच क्लर्क यांचं काम पूर्ण करून त्यांना घेऊन तो रिक्षाने निघाला. बरंच अंतर त्यांनी पार केलं. एका मोठ्या बंगल्यासमोर रिक्षा उभी राहिली. भाडं झालं होतं 250 रुपये. रामशंकरनं खिशात हात टाकला, पण क्लर्कने रिक्षाचालकाला कन्नड भाषेत काहीतरी सांगून बंगल्यात प्रवेश केला. तिथलं वैभव पाहून डोळे दिपले. त्याचबरोबर इंचाइंचामध्ये तिथे राहणाऱ्यांचे संस्कारी पण दिसत होतं. तिघेही मोठ्या ड्रॉइंग रूममध्ये बसले. थोड्या वेळानं एक वयस्कर आणि आपसुकच वंदनीय अशी प्रतिभाशाली महिला त्यांच्यासमोर येऊन बसली. क्लार्कनं बापलेकाचा परिचय करून दिला.
मग त्या दोघांमध्ये कन्नड भाषेमध्ये काहीतरी संभाषण झालं. तेवढ्यात चहा नाश्ता आला. त्यांना चहा नाश्ता घेण्यास सांगून ती महिला आतमध्ये गेली. थोड्या वेळानं ती चेकबुक घेऊन बाहेर आली. क्लार्कला काही विचारून त्यांनी चेक लिहिला. क्लार्कने तोडक्या मोडक्या हिंदीत मननला सांगितलं की एक सेमिस्टरची आणि हॉस्टेलची फीची रक्कम मिळाली आहे. मननला अत्यानंद झाला. तो सरळ त्या देवीच्या पाया पडला. वातावरण भारावून गेलं होतं. बाहेर रिक्षा उभीच होती. तिघे तिच्यात बसले. मननं व्याकुळतेनं विचारलं की या देवीसमान आजी कोण आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी एवढी तसदी का घेतली. उत्तर ऐकून बापलेक तर स्तब्धच झाले. त्या होत्या भारतीय क्रिकेट टीमच्या एका जगविख्यात नामांकित खेळाडू अनिल कुंबळे यांच्या मातुश्री. क्लार्कला त्यांची महती माहीत होती म्हणून तो गरजू आणि योग्य विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे घेऊन जात असे. दान हे सत्पात्री पडण्यास तो फक्त एक निमित्त होत असे. पण या रामशंकर आणि मनन समोर आता दुसरा प्रश्न होता की दुसऱ्या सेमिस्टरचं काय. पण आता सर दिया उखली में तो फुटने से क्या डरना ह्या उक्तीप्रमाणेच जो होगा देखा जाएगा असा विचार करून दुसऱ्या दिवशी प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पडले. मननचं शिक्षण सुरू झालं आणि एक दिवस अचानक मननचा फोन आला की संस्थेत पालक दिन आहे, तुम्हाला यावंच लागेल. आधीच घेतलेली उचल अजून फेडली गेलेली नव्हती. तेव्हा नवीनचा प्रश्नच नव्हता. शेट्जीनंसुद्धा 30 वर्षाच्या चाकरीचा विचार न करता ऐपत नसेल तर एवढं महागडं शिक्षण देऊच नाही असा खोचक टोलासुद्धा मारला रामशंकरने. ते कडवट बोलणंसुद्धा गिळून घेतलं आणि मित्राकडून उसनवारी केली. पण रात्रीच मननचा फोन आला आणि रामशंकर सरळ ते पक्ष्यांना दाणे टाकायच्या त्या ठिकाणी गेले आणि त्यांना रडू आलं. अश्रू आनंदाचे होते. रात्र होती म्हणून पक्षी नव्हते. रामशंकर हे तिकीट आरक्षित करण्यासाठी निघाले तेव्हा शेजारच्या प्रकाशने आवाज दिला, रामकाका मननचा फोन आहे. मनन म्हणाला, आता तुम्हाला इथे येण्याची काहीच गरज नाही. स्वतः अनिल कुंबळे त्यांचे पालक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कुणास ठाऊ कोणत्या जन्माचे ऋणानुबंध असतील, नाहीतर कुठे बेंगलोर आणि कुठे अनिल कुंबळे आणि कुठे अहमदाबादचं मनन. घडलं असं की कॉलेज सुरू झाल्यानंतर मननला त्या देवदूताला म्हणजे अनिल कुंबळे यांना भेटण्याची उत्कट इच्छा झाली. फोन करून मुलाखतीची वेळ घेऊन मनन पोहोचला. त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळंच वर्तन त्याला अनुभवायला आलं. एवढा महान खेळाडू इतका नम्र आणि विनयशील असेल याची कल्पनासुद्धा त्यांनी केली नव्हती. अनिल कुंबळे यांनी त्याची पूर्ण कहाणी ऐकून त्याला आश्वासन दिलं, त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा सर्व खर्च तो करील, चिंता करू नकोस. पॅरेंट डेची ही गोष्ट मननने सांगितली. अनिलने आपली डायरी बघून त्याचे पालक म्हणून तिथं उपस्थित राहण्याचं आश्वासनसुद्धा दिलं. मनन अतिशय खुश झाला. ही खुशी त्याला जिरवणं शक्य झालं नाही. त्यानं ही गोष्ट प्रिन्सिपॉल यांना सांगून टाकली. बस कॉलेजमध्ये ही गोष्ट व्हायरससारखी पसरली. मननचा मान वाढला. मनन पण जबाबदारीनं मेहनत करू लागला. कोणी त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं चीज करायचं होतं आणि ते झालं. त्यानं फायनलमध्ये डिस्टिंक्शनसहित यश मिळवलं. अहमदाबादला परत जाण्याची वेळ आली. त्याआधी मनन अनिल कुंबळे यांना आणि त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी गेला. आभार व्यक्त करायला शब्द नव्हते. ते काम त्याच्या अश्रूंनी केलं. अनिल आणि मातोश्री पण सद्गतीत झाल्या. ब्रेवो अनिल कुंबळे. जीवनामध्ये अमेरिचा अभिमान सोडून जास्त नाही पण आपल्या जवळच्या हितचिंतकांचं भलं करण्यात खर्च करा. लग्नप्रसंगी देखावा करण्यात लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा चांगल्या कार्यात त्याचा उपयोग करणं हीच खरी श्रीमंती. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.